तर जे कोणी मुक्तीसाठी आतुर आहेत त्यांच्यासाठी हा पैलू ज्याला आपण महाकाल म्हणतो तो फार महत्त्वाचा ठरतो. महाकालेश्वर ज्योतिर्लिंग ज्या प्रकारे ते प्राण प्रतिष्ठित केलं गेलंय ते तुम्हाला तुमच्या अस्तित्वाच्या मुळातूनच हलवून टाकतं. शिव एक असा देव आहे ज्याला नाव देता कामा नाही, कारण त्याला नाव देणं म्हणजे त्याला सीमित आणि चौकटीबद्ध करणे. त्याचवेळी त्याच्या अनेक नावांची गोळाबेरीज, तो काय आहे याची अवर्णनीय गूढता. किंवा या सृष्टीचे अवर्णनीय रहस्य समोर आणते. त्याच्या अनेक रूपांपैकी काल किंवा महाकाल हे फार महत्त्वाचं आहे आणि त्याचवेळी हे अगदी उग्र रूप आहे. महाकालाच्या रूपात तो काळाचा स्वामी आहे आणि कालभैरवाच्या रूपात तो काळाचा विनाशकही आहे. काळ म्हणजे वेळ. वेळ म्हणून तुम्ही जे अनुभवता ती केवळ भौतिक अस्तित्वाची चक्राकार हालचाल आहे. पृथ्वी स्वतःभोवती फिरते हा झाला दिवस. चंद्र पृथ्वीभोवती फिरतो याला आपण महिना म्हणतो. पृथ्वी सूर्याभोवती फिरते याला आपण वर्ष म्हणतो. जे काही तुम्ही काळ म्हणून जाणता तुमच्या घड्याळासहित ते सगळं चक्राकार आहे. भौतिक म्हणून जे काही आहे ते सर्व चक्राकार आहे. अणुपासून ब्रह्मांडापर्यंत जे काही भौतिक आहे ते स्वाभाविकपणे चक्राकार स्वरूपच आहे आणि तुमच्या भौतिक अस्तित्वामुळे, तुम्ही भौतिक अस्तित्वात सहभागी झाल्यामुळे तुम्हाला वेळेचं भान होतं. तुम्ही इथं बसला आहात, तुमचं शरीर आहे ते वेळेचं मोजमाप ठेवतं. जर तुम्ही जीवनाच्या चक्राकार गतीतून मोकळे झालात तर आपण म्हणतो तुम्हाला मुक्ती मिळाली किंवा मोक्ष मिळाला. तर जे कोणी मुक्तीसाठी आतुर आहेत, जे कोणी मोक्षप्राप्तीसाठी प्रयत्नशील आहेत, त्यांच्यासाठी हा पैलू ज्याला आपण महाकाल म्हणतो तो फार महत्त्वाचा ठरतो. एकदा असं घडलं, महान ऋषी शुक्राचार्य जे सगळ्या दानवांचे गुरु होते त्याने प्रदीर्घ काळासाठी तप केलं शिवाला प्रसन्न करण्यासाठी आणि शिवाला प्रकट व्हावं लागलं. जेव्हा तो अवतरला शुक्राचार्याने अमरत्वाचं वरदान मागितलं. शिव म्हणाले, ते शक्य नाही. जन्माला येणाऱ्या प्रत्येकाला मृत्यू हा अटळ आहे, दुसरं काहीतरी माग. मग शुक्राचार्य म्हणाले, मला संजीवनी शक्ती द्या. कुठल्याही प्रकारची जखम, कोणताही रोग मी बरा करू शकेन, मला ती शक्ती द्या. शिव जो स्वास्थ्य प्रदान करणार आहे, सर्व औषधींचा स्वामी आहे, त्याने शुक्राचार्यांना संजीवनी मंत्र दिला. असा मंत्र जो लोकांना कोणत्याही प्रकारचा रोग, कुठल्याही प्रकारची इजा किंवा दुखापत बरी करू शकतो. शुक्राचार्यांना हा संजीवनी मंत्र मिळाल्यावर सर्व दानव अतिशय अहंकारी झाले आणि सतत सर्वांशी युद्ध करू लागले. मग युद्धात जे दानव गंभीर जखमी होत त्या सगळ्यांना शुक्राचार्य संजीवनी मंत्र म्हणून पुन्हा ठीक करत.
या प्रकारे दानवांचं सैन्य पाठोपाठ एकही माणूस न गमावता युद्ध करतच राहिले. मग सगळे देव भयभीत झाले. त्यांना वाटलं हे युद्ध पक्षपाती आहे, कारण तुम्ही कितीही जरी लढलात ते मरतच नाहीत, पण आपण मात्र मरतो आहोत. म्हणून ते ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मानं शिवाला म्हटलं, शुक्राचार्याला तू तो वर दिला आहेस, आता तूच त्याला मारलं पाहिजेस, नाहीतर जगाचा समतोल पार बिघडून जाईल. दानवांना दिलेलं हे वरदान देवांना अन्यायकारक ठरतंय. मग शिवाने म्हटलं, त्याला ठार मारण्याची गरज नाही, मीच त्याचा बंदोबस्त करतो. आणि मग देव आणि दानवांचं युद्ध चालू होतं. शुक्राचार्य संजीवनी मंत्र म्हणत दानवांना दुखापतींमधून बरं करत होते. मग अचानक क्षितिजावर एक भयंकर असा प्राणी अवतरला. ती नरभक्षिका कृतिका होती, एका किळसवाण्या रूपात. ती शिवाच्या गणांपैकी एक होती. ती आली आणि तिनं शुक्राचार्यांना आपल्या गर्भाशयात ओढून घेतलं आणि ते तिथंच एक गर्भ म्हणून राहिले. या प्रकारे त्यांचा बंदोबस्त झाला आणि देव आणि दानवांमध्ये समतोल प्रस्थापित केला गेला आणि त्यांच्यात निष्पक्ष आणि न्याय्य युद्ध लढली गेली. आणि मग ब्रह्माला याचं फार आश्चर्य वाटलं. त्यानं म्हटलं, हे फक्त महाकालच करू शकतो, माणसाला ठार न मारता त्याचं जीवन पूर्णपणे बंदिस्त करू शकतो. शुक्राचार्य कृतिकेच्या गर्भातच राहिले आणि संजीवनी मंत्र कूचकामी ठरला. दुसऱ्या शब्दात सांगायचं म्हणजे महाकालाने शुक्राचार्यासाठी या प्रकारे काळ गोठवून टाकला, तो हालचालच करू शकला नाही. जेव्हा आपण भौतिकतेच्या पलीकडे जाण्याबद्दल बोलतो, आपण योग आणि अध्यात्माबद्दल बोलतो, तेव्हा आपण काळ आणि अवकाश यांच्या मर्यादांपलीकडे कसं जावं हे बघतो. कारण काळ आणि अवकाश हे भौतिक अस्तित्वाशी संबंधित आहेत. एकदा तुम्ही आध्यात्मिक होण्यासाठी इच्छुक झालात, म्हणजे याचा अर्थ तुम्ही भौतिकतेपेक्षा काहीतरी अधिक जास्त होण्यासाठी इच्छुक असता. एकदा जर तुम्ही भौतिकतेहून अधिक काहीतरी होता, म्हणजे तुम्ही काळ आणि अवकाश यांच्या मर्यादांपलीकडे जाण्यासाठी इच्छुक असता. महाकालेश्वर ज्योतिर्लिंग ज्या प्रकारे ते प्राण प्रतिष्ठित केले गेले, ते अतिशय अद्भुत स्वरूपच आहे. ते तुम्हाला तुमच्या अस्तित्वाच्या मुळातूनच हलवून टाकतं. ती खरोखर एक अविश्वसनीय अशी प्राण प्रतिष्ठा आहे. ती फक्त एका या उद्देशाने केली गेली की काही ना काही मार्गाने ते तुम्हाला विरून टाकतं. या पवित्र स्थळात काळजीपूर्वक जायला हवं. ती एक अगदी प्रचंड शक्ती आहे, कमजोर लोकांसाठी नाही आहे. ते आतून तुम्हाला हलवून टाकतं. महाकालाला होणाऱ्या दररोजच्या अभिषेकासाठी स्मशानभूमीतील ताजी राख आणली जाते, कारण तेच त्याला आवडतं. आणि म्हणूनच ते अजूनही एवढं शक्तिशाली राहिलंय. पण दुर्दैवानं मी असं ऐकलंय, आपण आता जरा जास्तच सभ्य होत चाललोय. काही माणसं याचा विरोध करतायत, म्हणून ते आता स्मशानातील राख वापरत नाही आहेत. दुर्दैवानं ते आता गाईचं किंवा बैलाचं शेण वापरतायत. ही काही फक्त सांस्कृतिक गोष्ट नाही आहे, याच्यामागे एक विज्ञान आहे. जर तुम्ही स्मशानभूमीतील आणि इतर कुठली राख आणलीत, मी तुम्हाला त्या दोघांमधील फरक दाखवू शकतो. अनुभवाच्या दृष्टीने दोघांमध्ये प्रचंड फरक आहे. म्हणून हे फार महत्त्वाचं आहे की
ही प्रक्रिया अखंडपणे चालू राहिली पाहिजे, कारण तेच तर महाकालाचं स्वरूप आहे. महाकालाची त्या स्वरूपातील उपस्थिती म्हणजे जेव्हा तुम्ही तिथं जाता सर्व काही नष्ट होतं, सर्व काही जळून राख होतं, त्याचा अर्थ तुम्ही भौतिकतेपासून मुक्त होता. ते तुम्हाला परममुक्तीच्या दिशेने ढकलतं. जर तुम्हाला ते हळूवारपणे करायचं असेल तर आपल्याकडे इथं सर्व काही उपलब्ध आहे, आणि जर तुम्हाला ते अतिशय जलद गतीने करायचं असेल, तुम्हाला खरोखर जोर लावून करायचं आहे आणि तुम्ही कमकुवत नाही आहात, तर मग महाकाल ज्योतिर्लिंग एक अद्भुत प्रक्रिया आहे. Bye.